मी विदिशा आनंद भोजने कोल्हापूर। मी आज तुमच्यासमोर मला एक आवडलेली कविता सादर करत आहे। ग नाही बाकडी, नाही खडू आणि फळा, मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा। दप्तर नाही, ओझं नाही, पाठ दुखणं थांबलंय, डोळे मात्र बारीक झालेत, डोकं दुखणं वाढलंय। पायपीट नाही, ट्रॅफिक नाही, शाळाच घरात आली आहे, जाता येताना रस्त्यावरची ती दंगा मस्ती हरवून गेली। गपचूप खात खात व्हिडिओ बघणं हाच काय तो चाळा, मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा। एवढा मोठा वर्ग एवढ्याशा स्क्रीन मध्ये सामावलाय, छोट्या छोट्या त्या खिडक्यांमध्ये मित्र माझा हरवलाय। घरात खुर्चीत एकटेच बसलोय, आजूबाजूला मित्र नाहीत, काही अडलो तर गुमान सांगणार, मित्रांचं ते छत्रही नाही। सर्व समजल्याचा आव आणतोय करून चेहरा भोळा, मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा। शिकतात ऑनलाईन, व्हर्च्युअलीच भेटतात, ते देखील आपापल्या घरात बसून वर्ग सारा साधतात। गुरु शिष्याची नाळत जुळत नाहीये, स्क्रीन आडवी येते। इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि स्पीडमुळे सगळीच गोची होते, एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीयेत भावना जरी कितीही काढला गळा, मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आमची शाळा। चार भिंती, बाकडे, फळे आणि सुविचार, शिकता शिकता मजा मस्तीचे किथे बहाणे हजार। मित्र मैत्रिणी मधली सुट्टी, एकत्र खाल्लेला डब्बा, फक्त विद्येचं माहेर घर नव्हे ती स्वप्नांचीही जागा। छोट्याशा त्या स्क्रीन समोर नजरच आकुचतीये, शंका कुशंका म्यूट झाल्यात, विचारशक्तीच खुंटतीये। आभासीय वातावरणाचा कसा लागेल हो लढा, मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीन समोर भरली आता शाळा। धन्यवाद।